कोरोना विषाणूच्या फैलावावर नियंत्रण आणण्याकरिता संपूर्ण देशभरात वाहतूक पूर्णपणे बंद केलेली आहे. त्यामुळे बेघर मजूर तसेच ज्या नागरिकांच्या हातावर पोट आहे अशा नागरिकांचे हॉटेल आणि खानावळ बंद असल्यामुळे जेवणाची समस्या देखील निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवून या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा तसेच इतर समस्या सोडवून गरजूंची मदत करण्यात येत आहे. त्याअंतर्गत भारतीय जनता पार्टीच्या पनवेल महापालिका क्षेत्रातील नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी लॉकडाऊन संपेपर्यंत पनवेल महापालिका हद्दीमध्ये गरीब व गरजूंना जेवणाची सोय व्हावी याकरिता अन्नछत्र सुरू केलं आहे. अशाच प्रकारे खारघर कामोठे पनवेल येथे सुरू करण्यात आलेल्या या अन्नछत्राला आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट दिली. तसेच भाजपच्या नगरसेवक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात येणाऱ्या निस्वार्थ कामाचे तसेच ज्यांनी या अन्नछत्राला जागा दिली आहे त्यांचे आभार मानले. त्यांनी आज कामोठ्यामध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली आहे. भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांच्या माध्यमातून सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या सर्व नगरसेवकांनी भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकत्रित मिळून कामोठा खारघर पनवेल या ठिकाणी अन्नछत्राचं आयोजन केलेलं आहे. या अन्नछत्राच्या माध्यमातून ज्यांचा हातावरती पोट आहे, ज्यांना खऱ्या अर्थानं आत्ता या करोनाच्या पार्श्वभूमीवरती अडचण आहे, अशा मंडळींच्यासाठी अन्नाची व्यवस्था बनवलेलं अन्न देऊन करण्यात येते. पनवेल महापालिकेनं याच्या अनुषंगानं पाठपुरावा केलेला आहे आणि कामोठा इथं सुरू झालं आहे. सुषमा पाटील हायस्कूलमध्ये सन्माननीय दिलीप पाटीलजी या शाळेचे चेअरमन आहेत. खारघर या ठिकाणी तिथे शिव मंदिरामध्ये जिथे श्रीयुत गजानन पाटील त्याचे अध्यक्ष आहेत आणि सर्व ट्रस्टी यांनी त्याच्यासाठी आपली जागा दिलेली आहे. पनवेल या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या जवळ श्रीयुत मुनोत यांच्या जागेमध्ये आंबेडकर पुतळ्याच्या जवळ त्या ठिकाणी या अन्नछत्राला सुरुवात झालेली आहे. ज्यांनी ज्यांनी जागा दिली मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. भाजपचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते जे याच्यात सहभागी झाले त्यांना धन्यवाद देतो. या अनुषंगानं खारघरमध्ये अनेक अशा पद्धतीचे दानशूर व्यक्ती पुढे आल्यात की ज्यांनी सांगितलं तुम्ही हे सुरू केलं आहे, आम्ही अन्नधान्याची मदत करतो. आणि त्या दृष्टिकोनातून नगरसेवकांना अनेक लोक अप्रोच करतायत आणि स्वतः ते भोजन देण्याची इच्छा व्यक्त करतायत. मी त्या अशा सगळ्या दानशूर व्यक्तींचा देखील आभार व्यक्त करतो आणि लॉकडाऊन संपेपर्यंत हा उपक्रम अशाच पद्धतीनं सुरू राहावा या दृष्टिकोनातून आम्ही व्यवस्था करतोय. निश्चितच लवकरात लवकर ही लॉकडाऊनची जी परिस्थिती आहे ही संपावी आणि सगळेजण या रोगाच्या साथीतून मुक्त व्हावेत या दृष्टिकोनातून आम्ही प्रशासनालाही सहकार्य करतोय आणि या अन्नछत्राच्या माध्यमातून जे जे भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते सहकार्य करतात त्यांचं सगळ्यांचं मनापासून आभार. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.